धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील पाटीदार भवनाच्या बाजूला सीए विशाल वाडेकर यांच्या मालकीचे ओमसाई असोसिएट हे दुकान आहे. या दुकानाच्या वरच्या मजल्यावरील कार्यालय पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी फोडलंय. कार्यालयातील कपाटात असलेली 2 ते 2.5 लाख रुपयांची रोकड ठेवलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. चोरटा हा दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे PSI मिलिंद नवगिरे, चंद्रकांत पाटील, संतोष घुगे, पंकज जोंदळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. दरम्यान 15 दिवसांपूर्वी याच परिसरात राज बसीन यांच्या पंजाब सॉमिल असलेल्या बंगल्यात धाडसी दरोडा पडला होता. या घटनेचा अद्यापही तपास लागलेला नसताना पुन्हा त्याच परिसरात चोरी करून चोरट्यांनी पुन्हा धुळे पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. पारा रोड धुल्या गॅस एजन्सीच्या बॅक साईडला पाटीदार बोलजवळ तर 2.25 लाख रुपये कॅश होती. सकाळी आल्यावर आम्हाला माहीत पडलं इतर काही वस्तू होत्या जसं आर्टिक्स वगैरे होत्या. पोलीस प्रशासनालय त्यांचं सहकार्य चालू. जागर जनसांसाठी नागिंद मोरे, धुळे.